नमस्कार, स्वागत आहे आपलं फूड लाईफ नेचर अँड ऑल मध्ये। आज आपण मस्त बिना साखरेचा गाजराचा हलवा बनवतोय। आता सध्या गाजराचं सीझन छान आहे चालू, मस्त गोड असे गाजर सुद्धा मिळतात। चला आपण पटापट गाजरचा हलवा सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया। तुपामध्ये आपण काही ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत। आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे ड्रायफ्रुट्स घेऊ शकतो। थोडंसं एक चमच तूप घेतला आणि थोडंसं कुटून घेतलेलं ड्रायफ्रूट आपण इथे तळून घेतोय। ह्या तळून घेतल्याने होतं काय की हे आपले ड्रायफ्रूट एकदम कुरकुरीत लागतात आपल्याला हलवा खाताना, आणि हलव्याला एकदम असा वेगळा स्वाद येतो असे आधी जर आपण फ्राय करून घातले तर। आणि एकीकडे मी स्वच्छ गाजर धुवून घेतलेले आहेत आणि ते किसून घेतलेले आहे। धुवायची पद्धत आणि किसून घेण्याची पद्धत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते गाजर माझे सर्व रेडी आहेत किसून झालेले। आता आपण ह्या सेम कढईमध्ये आणखी तूप घालू आणि तेच गाजर ह्यामध्ये हलवा बनवायला सुरुवात करूया। थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणखीन एक टीस्पून, आणि ह्यामध्ये आपण घालूयात किसलेला गाजर। अर्धा किलो हा गाजर घेतलेला आहे। तुम्ही तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे ड्रायफ्रूट किंवा तूप किंवा गाजर कमी जास्त करू शकता। कुणाला कुणाला खूप जास्त तुपाचा हलवा आवडतो तर तुम्ही तूपही जास्त ॲड करू शकता। आणि आपल्याला छान अशी एक ते दोन वाफ इथे काढून घ्यायचे, कवर करून ठेवूया एखाद मिनिटभर। आणि एखाद मिनिटाने पुन्हा आपण हे फिरवून घेऊ। थोडेसे इथे मी मनुके घातलेले आहेत। मनुके मी फ्राय केलेले नव्हते, मी असे घातले आहेत मनुके। आणि आपण याला पुन्हा एक वाफ देऊया आणि एखाद मिनिटभर झाकून ठेवूया। आता इथे बघू शकता छान असा आपला हलवा वाफलेला आहे आणि कमी सुद्धा झालेला आहे प्रमाण, म्हणजे हे थोडंसं शिजलेलं आहे। तर आता इथे मी एक वाटी दूध घालते। दुधाने किंवा मिल्क पावडरने किंवा मलईने खूप छान टेक्स्चर येतं हलव्याला। थोडीशी मी इथे मलई घालते, म्हणजे फ्रेश दुधावरची साय मी इथे घालते। सायसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, दूधही थोडंसं वाढवू शकता। मी अर्धा किलोला एक वाटी टाकलेला आहे। छान मिक्स करून घेऊया आणि एक वाफ आणखी काढून घेऊया। तर आता इथे मी साखर किंवा मिल्क पावडर असं काही वापरलेलं नाही आहे। तुम्ही मिल्क पावडर जर वापरलं तर खूप छान हलवा होतो, किंवा खवा घातला तरीसुद्धा हलवा छान होतो। आत्ता मी साखरेच्या जागी घालते आहे ही रॉ शुगर, म्हणजे ब्राऊन शुगर। ही अवेलेबल असते मार्केटमध्ये, इझिली मिळते, ॲमेझॉनवर सुद्धा मिळते। तर याने आपल्या हलव्याला खूप छान रंग आणि चव दोन्हीही येणार आहे। फक्त कारण हेच की व्हाईट शुगर न वापरता आपण ही साखर वापरलेली आहे, आणि साखरेच्या जागी जर आपल्याला एक हेल्दी ऑप्शन म्हणून ह्या साखरेचा वापर आपल्याला करता येऊ शकतो। आपण छान असं मिक्स करून घेऊया। आता ही साखर आपल्याकडे नसेल तर आपण अर्थातच साधी साखर वापरायची आहे। छान मिक्स करून घेऊया आणि आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण याला फिरवून फिरवून छान वाफवून घेऊया हलव्याला। आता बऱ्यापैकी इथे आपला हलवा सुका झालेला आहे। आता टेक्स्चर आणि रंग याचा बघू शकता तुम्ही, खूप छान असा रवाळ झालेला आहे आपला हलवा। आता इथे आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि सर्व करून घेऊया। आजची आपली हलवाची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्कीच कळवा, एक लाईकसुद्धा करा। आणि पहिल्यांदा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। आणि आपला मस्त गोड रसरशीत आणि रवाळ असा हलवा रेडी आहे खाण्यासाठी। थोडंसं ते एक चमच तूप मी याच्यावरती घालून घेतलंय। हे तूप नक्कीच तुम्ही थोडंसं वरतून घाला। शिजताना कितीही तूप वापरलं तरी चालेल, पण थोडंसं तूप वरती घाला, म्हणजे आपल्या हलव्याला खूप छान अशी चमक येते। इथे तुम्ही त्याची चमक बघू शकता। आणि मस्त आपला रसरशीत हलवा रेडी आहे खाण्यासाठी, नक्कीच ट्राय करा।